मेजॉरिटी असलेल्या कुठल्याही गव्हर्नमेंटला एका अर्थाने डोळ्यात अंजन घालणारा हा निर्णय आहे। पंधराशे कोटी रुपयाचं जावयाला दिलेलं टेंडर घ्या, तरी ते का निर्णय करतात? आता दारूचा निर्णय केलाय, रेशनचे दुकान टिकणार आहे? मेजॉरिटी नसतानाही केलेल्या गव्हर्नमेंटचा इतका डोक्यात चढलेला आहे, बास कोर्ट बीट कुछ नाही हम करेंगे। नारायणराव राणेंची अटक टिकली नाही, काही काही टिकलं। लोकशाहीला धोका होता म्हणूनच या 12 आमदारांचं निलंबन केलं गेलं, अशा पद्धतीचा दावा संजय राऊत यांनी केलेला आहे। लोकशाहीला धोका तुमच्यापासून आहे। सुप्रीम कोर्टाच्या 3 बेंचच्या खंडपीठाने असं म्हटलंय की ही अनकॉन्स्टिट्यूशनल घटना बाह्य कृती आहे। अहो राऊत, कुठल्या जमान्यात राहताय तुम्ही? का तुमचा आता BJP वर विश्वास नाही, निवडणूक आयोगावर विश्वास नाही, आता सुप्रीम कोर्टावर विश्वास नाही का? सुप्रीम कोर्टाने ज्या डेट 3 चालल्या त्याच्यामध्ये जे म्हटलं त्याच्यावर एक पुस्तक तयार करणार होतो आम्ही, की ज्यात त्यांनी असं म्हटलं ही मनमानी आहे, जर हे निलंबन आम्ही रद्द केलं नाही तर हा लोकशाहीला धोका निर्माण होईल, मनमानी होईल, हमकरचो कायदा होईल, असं सगळं म्हटलं आहे। मी एकाला दिलंच आहे काम की त्या सगळ्या, कारण निर्णय लागेपर्यंत काही करता येत नसतं, त्या सगळ्या डिबेटवर एक पुस्तक होईल जे आगामी काळामध्ये त्या त्या गव्हर्नमेंटला, ही तर 3 पार्ट्या एकत्र येऊन झालेलं गव्हर्नमेंट आहे, मेजॉरिटी असलेल्या कुठल्याही गव्हर्नमेंटला एका अर्थाने डोळ्यात अंजन घालणारा हा निर्णय। ABP माझा, उघडा डोळे, बघा नीट।